शब्द आपल्या मनातले भाव आणि विचार हे सहजपणे व्यक्त करतात, पण त्या शब्दांची रचना चुकली तर कधीतरी आपली सुद्धा फजिती होते. आणि असंच काहीच मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या बाबतीत देखील सध्या घडतंय. आमिर परफेक्शनिस्ट म्हणून बी टाउन मध्ये फेमस आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. खरं तर कोणतीही भूमिका साकारण्यासाठी कलाकार मंडळी बरीच मेहनत घेत असतात. या भूमिकेला पुरेपूर न्याय मिळावा, ती व्यक्तिरेखा, ती भूमिका जिवंत आणि हुबेहूब वाटावी यासाठी कलाकारांच्या टॅलेंटचा कस लागतो. आणि आपल्या प्रत्येक भूमिकेसाठी अपार मेहनत आणि कष्ट घेणाऱ्यांमध्ये सगळ्यात वरचं नाव असतं ते म्हणजे आमिर खान याचं. भूमिकेला न्याय देण्यासाठी आमिर काहीही प्रयोग करायला तयार असतो, त्यामुळेच त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट असं म्हटलं जातं. आमिरची आपल्या कामाप्रती असलेल्या निष्ठेमुळेच नंबर वन अभिनेत्यांच्या यादीत त्याचं नाव आघाडीवर असतं हे मात्र नक्की. मात्र सध्या आमिर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. आमिर खानची एक जाहिरात टीव्हीवर झळकतेय. या जाहिरातीत आमिर खानने शिंदे या मराठी आडनावाचा उच्चार शिंदे असा केलाय आणि त्यामुळेच आमिरची हीच बाब अभिनेता सुमित राघवन याला खटकली आहे. अशा प्रकारे मराठी आडनावाचा चुकीचा उच्चार करणं म्हणजेच मराठी आडनावांची गळचेपी होत असल्याचं सुमित राघवनचं म्हणणं आहे. सुमित राघवन सोशल मीडियावर विविध मुद्द्यांवर आपली मतं रोखठोकपणे मांडत असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले विचार देखील तो मांडत असतो. त्यामुळे आमिर खानच्या जाहिरातीकडे बारकाईने कोणी बघितलं नसलं तरी सुमित राघवन याने ट्विट करून हीच गोष्ट प्रकाश झोतात आणली. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसाठी मराठी भाषा काही नवीन नाहीये. आमिरला मराठी भाषेचं चांगलं ज्ञान आहे. काही वर्षांपासून त्यानेही मराठी भाषेचे धडे गिरवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आमिरला ही जाहिरात करताना शब्दांची चूक कळू नये या गोष्टीचं आश्चर्य बी टाउनसह मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील व्यक्त केलं जात आहे. मराठी बोलता यावं यासाठी देखील आमिरने तितकीच मेहनत घेतली होती, त्यामुळे आमिर खानलाच ही गोष्ट लक्षात यायला हवी होती अशी सुद्धा सध्या चर्चा रंगली आहे. मात्र अशा शाब्दिक वादात अडकलेला फक्त आमिर खानच नाहीये, तर अलीकडेच कंगना रणावत सुद्धा शब्दांच्या चुकीच्या वापरामुळे ट्रोल झाली होती. अलीकडेच कंगना रणावतनं सुद्धा दादासाहेब फाळके यांचा उल्लेख बाबासाहेब फाळके असा केला होता, त्यामुळे तिच्यावर टीकेची झोड नक्की चुकली होती. कंगनाने अलीकडेच एका ट्विटमध्ये लिहिलं होतं की इंडस्ट्री फक्त करण जोहर आणि त्यांच्या वडिलांनी उभी केलेली नाही, बाबासाहेब फाळकेंपासून ते प्रत्येक कलाकार आणि मजुराने ती उभी केली. त्या जवानाने ज्याने सीमेचं रक्षण केलं, त्या नेत्याने ज्याने राज्यघटनेची सुरक्षा केली, त्या नागरिकाने ज्याने तिकीट खरेदी करून दर्शकाची भूमिका निभावली, इंडस्ट्री या कोट्यवधी भारतीयांनी उभी केली आहे. दादासाहेब फाळकेंचा बाबासाहेब फाळके असा उल्लेख चुकीचा उल्लेख होता, त्यामुळे कंगनाने तो जो केला उल्लेख त्यामुळे ती ट्रोल झाली आहे हे नक्कीच. आणि आता कंगना पाठोपाठ मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान देखील शब्दांच्या वादात अडकलाय. आता आमिरचं यावर काय स्पष्टीकरण असणार आहे ते पाहणं इंटरेस्टिंग नक्कीच ठरणार आहे. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून काही फिल्मी अपडेट्ससाठी पाहत रहा सीएनएक्स फिल्मी.